नमस्कार. मला असं वाटतं की लाईव्ह सेशन सुरू झालंय का? मी दिसते का सगळ्यांना? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कारण मला लाईव्ह सेशन ऑन झाल्याचं दिसतंय. आणि पहिलाच प्रश्न आलेला आहे, क्वारंटीन कसं चालू आहे? आणि नक्कीच आम्ही सगळेच घरी आहोत आणि घरी राहूनच क्वारंटीन चालू आहे. हो, उलट दिसतोय स्क्रीन. चेक करा आता. ओके, सुरू ठेव ना, बट कीप इट सुरू. नाही, हो आता ओके. योगेश, यू आर वॉचिंग, मला सांग बरोबर दिसतंय का? नाही. सरळ ठेवून जस्ट कीप इट हॉन. वर्टिकल ठेव, वर्टिकल ठेव, हॉरिझॉन्टल. आता दिसतंय? आता दिसतंय का? फोन सरळ उभा ठेव, ठेवलाय बघा. हाय योगेश. परफेक्ट. ओके, परफेक्ट आलंय आता. फक्त हॉरिझॉन्टल नाहीये, सरळ ठेवून मी बोलते. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? परफेक्ट. ओके ओके, थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आलात. सगळ्यात आधी सगळेच जण घरी आहात आणि स्नेहबंधने या निमित्ताने मला तुमच्यापर्यंत आणलंय, त्यामुळे सगळ्यात आधी स्नेहबंधेचे खरंच मनापासून आभार. कारण खूप कमी वेळात, म्हणजे एका वर्षात इतके वेगवेगळे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी तुमच्यापर्यंत आणले आहेत आणि इतके छान फॉलोअर्स आहेत त्यांना, हे पाहून मला खूप छान वाटलं. प्रश्न सुरू झालेले आहेत. शेखर खोसला किंवा गुमनाम सारखी लागोपाठ आलेली नाटक हे तुझं रहस्य प्रधान नाट्यकृतीविषयीचं प्रेम आहे की योगायोग? ओके. मानसी, थँक्यू मला तू हा प्रश्न विचारलास, कारण ही दोन्ही नाटकं खूप जवळची आहेत आणि निव्वळ योगायोग आहे. खरं तर शेखर खोसला हे नाटक अतिशय नावाजलेले आणि दिग्गज गुजराती रायटर आहेत, मधु राय त्यांनी लिहिलेलं आहे आणि अतिशय अप्रतिम मास्टरपीस किंवा म्हणू शकतो असं क्राफ्टिंग असलेलं हे नाटक मला करायला मिळालं. आणि खरं तर मी वेगळ्या धाटणीचं नाटक शोधत असताना माझी मैत्रीण शिल्पा नवलकर हिने गुमनाम नाटक लिहिलं, जे खरं तर माझ्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तिरेखेचं नाटक होतं, पण कदाचित तेच मला चॅलेंजिंग वाटलं म्हणून मी ते केलं. तर हा निव्वळ योगायोग आहे, पण अर्थात मला करायलाही खूप मजा आली. आणि जरी दोन्ही नाटकं रहस्यप्रधान असली तरीसुद्धा खूप वेगळे जॉनर आणि खूप वेगळ्या व्यक्तिरेखा होत्या, त्यामुळे ती दोन्ही नाटकं माझ्या जवळची आहेत. तुम्ही काम केलेलं तुमचं आवडतं मराठी मूवी? ओके, माझा आवडता मराठी चित्रपट, मी खूप कमी चित्रपट केलेत पण मला आवडतील तेच केलेत, त्यामुळे खरं तर फार क्लिशे उत्तर आहे माझं की मला माझ्या सगळ्याच भूमिका असलेले चित्रपट आवडतात. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन मातीच्या चुली, हापूस हे माझ्या खूप जवळचे आहेत आणि माझे लाडके चित्रपट आहेत. पण नॉट ओनली मिसेस राऊत आणि सरीवर सरी या दोन्ही चित्रपटांनी माझ्या आयुष्यात खूप वेगळं वळण मला मिळवून दिलं, त्यामुळे तेही माझ्या जवळचे आहेत. शिल्पा नवलकर इज वॉचिंग. वाव शिल्पा, आत्ताच मी गुमनामविषयी बोलले. हां, आता बरोबर दिसतं आहे. कृष्णा दिसत नाही आहे अजून तुम्हाला, पण बाकीच्यांना दिसतंय, प्लीज चेक करा. वैशाली थँक्यू, दिसतंय आता सगळ्यांना दिसतंय. नलिनी थँक्यू. वाव, प्रदीप वेलणकर इज ऑल्सो वॉचिंग. हाय बाबा, आणि आई पण बघत असेलच. क्वारंटीनमध्ये काय करत आहात? मला वाटतं सगळ्यांचं सेम उत्तर असणार आहे, क्वारंटीनमध्ये काय करताय. आपण सगळे घरी आहोत, घरातली कामं करतोय, झाडू काढतेय, जमीन पुसतेय, स्वयंपाक करतेय सकाळ संध्याकाळचा, भांडी घासतेय,
माझा मुलगा आहे 7 वर्षाचा, त्यामुळे त्याच्याबरोबर खेळावं लागतं मध्ये मध्ये. आणि एकत्र चित्रपट पाहतोय, वेब सिरीज पाहतोय, मस्त जुनी गाणी ऐकतोय. आणि खरं तर जे सगळेजण आपण लाईव्हवर येतो तेव्हा सगळेजण सांगतात काय सगळं छान चाललंय, मस्त घरी आहोत, घरी वेळ मिळतोय. पण मी नक्कीच सांगेन की थोडा कंटाळा पण आलाय आता. पण म्हणूनच स्नेहबंधचे पुन्हा एकदा आभार की या माध्यमातून आज मला तुमच्याशी गप्पा मारता येत आहेत. कारण कितीही ठरवलं तरी एका दिवसात खूप फोन करून गप्पा मारल्या जात नाहीत. आणि कुठेतरी बाहेर जी परिस्थिती आहे ती थोडी नकारात्मक असल्यामुळे मनात असं एकदम छान गप्पा मारायचा मूड खरं तर नसतो. पण या माध्यमातून आज तुमच्याशी गप्पा मारल्यावर पुन्हा एकदा लढायला मी सज्ज होणार आहे. तुमचं नाव काय? वाव, मस्त प्रश्न विचारलेला आहे मंगेश यांनी. माझं नाव मधुरा वेलणकर साटम. नमस्कार. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला माझी माहिती कळेल. आराम करा, सध्या शूटिंग बंद आहे, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सुनील. योगेश हाय, अजिंक्य हाय, अभिषेक हाय, योगेश हाय, सगळेजण हाय म्हणताय. तुम्ही काम केलेली हा मूवी मी सांगितली. आता कोणतं नाटक येणार आहे? खरं सांगायचं तर आता इतक्यात नाटक नक्की करत नाहीये, पण चित्रपटावर काम चालू आहे आणि त्याची माहिती मी लवकरच देईन तुम्हाला. गुमनाम मधील अंगद बरोबरचं काम खूपच सुरेख झालं. थँक्यू. कसे आहात देव विचारतात. थँक्यू, आय एम गुड. हापूस फेवरेट आहे. येस, थँक्यू. माझी खूप म्हणजे खरं सांगायचं तर डबल रोल केला मी हापूसमध्ये. आणि आत्तापर्यंत म्हणजे लहानपणापासून आपण जे चित्रपट पाहिलेत त्याच्यामध्ये दोन बहिणी असतात, दोन भाऊ असतात, ते आपापलं वेगवेगळं आयुष्य जगत असतात आणि शेवटी क्लायमॅक्समध्ये आपल्याला कळतं की अरे ही तर माझी बहीण, हा तर माझा भाऊ, आपण जुळे आहोत. पण हापूसमधली स्पेशालिटी हीच होती की पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या दोघी एकत्र होत्या आणि प्रत्येक सिच्युएशनला दोघी रिॲक्ट करत होत्या. त्यामुळे एकाच सिच्युएशनला दोन वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करणं आणि इंटरवल नंतर बाह्य स्वरूप दोघींचं बदललेलं असतं पण आतमध्ये त्या वेगळ्या असतात आणि मग त्या कशा रिॲक्ट होतात. त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. आणि त्यातलं गाणं जर तुम्ही पाहिलं असेल की असा असावा असं हापूसमधलं जे गाणं आहे त्या गाण्यासाठी आम्ही 3 दिवस शूट केलं. दीपाली आमची कोरिओग्राफर होती आणि मी 38 वेळा त्याच्यामध्ये अमृता ते अंकिता आणि अंकिता ते अमृता असं चेंज केलं होतं. कारण त्यांचंच गाणं होतं ते आणि खूप चॅलेंजिंग होतं पण खूप धमाल आणि खूप मजा. आणि माझा नवराच दिग्दर्शक होता त्यामुळे अजून आणि लग्नानंतरचा आमचा पहिला चित्रपट एकत्र त्याच्यामुळे खूप जवळचा आहे हापूस. शुभम म्हणतात माझ्या वाईफ एकदाही बोला ना. सॉरी, हा तुमचा मेसेज फारच विचित्र टाईप झाला आहे, मला वाचता येत नाही आहे, प्लीज परत पाठवा. प्रियांका हाय प्रियांका. नाटक आणि चित्रपटांमध्ये तू दिसतेस त्या मनाने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये जास्त दिसत नाहीस, कारण काय? खरंच विद्या थँक्यू, तुम्ही हा प्रश्न विचारला. मी जवळजवळ आता 12 वर्ष झाली टेलिव्हिजन केलं नाही आहे. सुरुवातीचं कारण असं होतं की मी त्यावेळेला चित्रपटांमध्ये बऱ्यापैकी बिझी होते त्यामुळे मला टेलिव्हिजनकडे त्यावेळेला काम नाही करता आलं. आणि नंतर मुलगा झाल्यानंतर मी ठरवून काम केलं नाही कारण टेलिव्हिजनवर काम करायला खरंच खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप मोठी कमिटमेंट असते ती आणि मला माझ्या बाळाकडे लक्ष द्यायचं होतं. त्यामुळे 5 वर्ष मी खरं तर त्यासाठी टेलिव्हिजन केलं नाही. आणि आता विचारशील तर माझी मनापासून इच्छा आहे टेलिव्हिजन करण्याची, पण खरंच मला स्वतःलाही बघायला आवडेल असं जर प्रोजेक्ट काहीतरी माझ्यापर्यंत आलं तर मला खूप आवडेल टेलिव्हिजन करायला आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करायला. सुशांत सरीवर सरी छान होता. आय एम नॉट गेटिंग ऑडिओ, ऐकू येत नाहीये का आवाज माझा? मधुराजी कन्नड आल्या होता तुम्ही तेव्हा बघितले होते. अच्छा, बँगलोरला पाहिलं होतं का? ओके. उदयदादा तुम्हाला तुम्हाला आवाज येत नाहीये, एकदा मला कोणीतरी परत सांगा आवाज येतोय का माझा नीट. आजवर न केलेली आणि आव्हानात्मक वाटणारी अशी कोणती भूमिका करायला आवडेल? ओके. आजपर्यंत मी खूप म्हणजे मी असं म्हणेन की एखादा कलाकार म्हणजे एखादा अभिनेता
त्याने कितीही केलं तरी सुद्धा ते कमीच असतं आणि ते कधीच पूर्णत्वाला पोहोचत नाही. त्यामुळे असं होणारच नाही कधीच की माझं आता सगळं करून झालं. माझे आई बाबा मला नेहमी सांगतात की विद्यार्थी दशा ही कायम असावी, आपण शिकत राहावं, स्वतःला सरप्राईज करत राहावं. आणि अभिनेता म्हणून, खरं सांगायचं तर अभिनेत्री अभिनेता म्हणून, आपल्याला आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात, आपण प्रत्येक कॅरेक्टर करायचं ठरवलं तरी एक जन्म पुरणार नाहीये. त्या अशा अनेक भूमिका आहेत की ज्या मला करायला आवडतील. मी असं म्हणणार नाही की या हिरोईनची ही भूमिका करायची आहे, त्या हिरोईनची ती, नाहीच. पण नक्कीच अशी भूमिका करायला आवडेल की जी बघून लोकांना वाटेल की मला ही भूमिका करायची आहे. आणि अगदी ढोबळ स्वरूपात सांगायचं तर आजपर्यंत मी पोलीस कधी केलेलं नाही आहे, आंधळ्या चं काम कधी केलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की ते खूप चॅलेंजिंग आहे. आपल्याकडे खूप उत्तम उत्तम नटांनी ह्या भूमिका केलेल्या आहेत आणि त्याचा अभ्यास केला तरी सुद्धा ऍक्च्युली ते करणं हे तुम्हाला बरंच काही शिकवून जातं. त्यामुळे अशा अनेक भूमिका आहेत की ज्या केलेल्या नाहीत आणि करायला आवडतील. कंटाळा आला तरी अजिबात बाहेर येऊ नका. नाही नाही, बाहेर नक्की येणार नाही. कंटाळा आला तर मी आईबाबांना फोन करते, बहिणींना फोन करते माझ्या, आणि मुलगा आहेच नॉनस्टॉप एंटरटेन करायला. नागरिक अजूनही प्रशासनाचं ऐकत नाही, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मला शरद दादा, तुम्ही कोण आहे शरद दादा, तुम्ही हा प्रश्न विचारलात मला बरं वाटलं, कारण खरंच आपल्याकडे काही माणसं अशी आहेत की जे का ऐकत नाहीत हे खरंच म्हणजे हा वृत्तीचा भाग आहे असं आता मला वाटायला लागलंय की परिस्थिती काही असू दे आम्ही ऐकणार नाही. काही काही वेळेला मला हे मान्य आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते की आपला संयम सुटतो किंवा आपल्याला राग येतो, चिडचिड होते. आणि खूप जण घरातनं काम करतायत, त्यांचा दिवस बिझी असतो, पण आम्ही सगळेच जण आम्ही घरात आहोत आणि घरातनं काम करू शकत नाही. फार तर तुमच्याशी गप्पा मारू शकतो, वाचू शकतो, जे तुम्ही करताय तेच आम्ही करतो. पण अशा वेळेला मला असं वाटतं की मेडिटेशन करा, चांगली गाणी ऐका, चांगलं म्युझिक ऐका, काहीतरी नवीन शिका. आणि आपण आपलं मन रमवायला पाहिजे. जर आपल्या घरामध्ये आपलं मन रमत नसेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय असं नाही का वाटत. त्यामुळे प्रशासन त्यांच्या पद्धतीने खूप प्रयत्न करतंय. आपल्याकडे इतकी लोकसंख्या आहे, इतका अशिक्षितपणा आहे, तरी सुद्धा त्या मनाने आपण बऱ्यापैकी गोष्टी संयमात ठेवल्यात. तर आता थोडं राहिलंय तर सगळ्यांनी प्रशासनाचं ऐका, स्वतःच्या मनाचं ऐका आणि स्वतःसाठी तरी करा. मंजिरी जोशी, तुझ्या अभिनय शैलीचे साधर्म्य कुणाच्या अधिक जवळचे आहे, वडिलांच्या की आईच्या? वा वा वा. ऍक्च्युली माझे आई बाबा हेच माझे गुरु आहेत असं मी नेहमीच म्हणते. आणि खरं तर मी नाट्यशास्त्र असं जर म्हणायला गेलं तर ते जास्त आईकडे शिकले. आई माझी नाट्यशिबीर घ्यायची, त्याच्यामुळे तिच्या हाताखाली मी शिकली आहे. कसं वाचायचं, कसं उभं राहायचं, ह्या सगळ्याच गोष्टी खरं तर आईने मला शिकवल्या आहेत. पण माझी काम करण्याची पद्धत ही माझ्या वडिलांसारखी आहे. आणि खूप जण म्हणतातही की तुमच्यामध्ये माझ्यात आणि माझ्या बाबांच्या अभिनय शैलीमध्ये साधर्म्य आहे. तर मलाही असंच वाटतं की कामाची पद्धत बाबांसारखी आहे, थोडीशी जास्त नैसर्गिक आहे. पण त्याला आईच्या शिक्षणाची जोड नसती तर ते जे काही आहे, जे काही माझी शैली आहे ती परिपूर्ण झाली नसती. त्यामुळे आईबाबांच्या आईबाबांमुळेच जी काही मी आहे ती आहे. तुझ्या अजिंक्य, तुमचा आवडता मराठी अभिनेता प्रदीप वेलणकर. आणि खरं तर अभिजित साटम सुद्धा, तो काम करत नाही पण मला तो अतिशय आवडतो. आणि या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी आणि अभिजित एक चित्रपट घेऊन लवकरच तुमच्या समोर येणार आहोत. आम्ही दोघं त्याची निर्मितीही करतोय आणि आम्ही दोघं त्याच्यामध्ये कामही करतोय. त्यामुळे खरं तर मे महिन्यामध्ये आमचं शूटिंग होतं, पण आता ते थोडंसं पुढे जाईल. पण लवकरच तो सिनेमा पूर्ण करून तुमच्यापर्यंत नक्की येऊ. थँक्यू अजिंक्य. नमस्कार निलेश जोशी, काळजी घ्या मॅडम. हो, तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या. तुमचा अभिनय खूप चांगला आहे. थँक्यू. जास्त काय आवडतं, नाटक की सिनेमा? खरं तर दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत आणि दोन्ही माध्यमांची वेगळी मजा आहे. माझी सुरुवात खरं तर व्यावसायिकदृष्ट्या बघितलं तर सिनेमातनं,
त्यामुळे आणि अनेक वर्ष मी सिनेमा केला आणि व्यावसायिक नाटक मी खूप उशिरा केलं, पण दोन्ही माध्यमं मला खूप जवळची आहेत. माझे बाबा नेहमी सांगतात की माध्यम कुठलंही असू दे, आपला धर्म काम करण्याचा आहे, अभिनय करण्याचा आहे, आणि तो आपण प्रामाणिकपणे करत राहायला पाहिजे. त्यामुळे माध्यमाची मजा घेत काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सरी वर सरी ग्रेट, थँक्यू योगेश. अभिजित साटम बद्दल सांग, तो सुद्धा खूप उत्तम ऍक्टर आहे, तर त्याच्या आणि तुझ्या नाटकाबद्दल सांग. मी आता सांगितलं योगेश, खरंच तो खूप चांगला अभिनेता आहे, चांगला दिग्दर्शक आहे आणि सध्या चांगला नवरा आहे असंही मी म्हणेन, कारण तो रोज भांडी घासतोय, त्याच्यानंतर केअर पण काढायला आता लागलाय आणि माझ्या मुलाचं सगळं तो करतो, त्यामुळे खूप मदत करतोय तो मला आणि त्यामुळे आता तो चांगला नवराही आहे. पण नक्कीच खूप चांगला अभिनेता सुद्धा तो आहे आणि त्याने अजून लोकांपर्यंत यावं अशी माझीही इच्छा आहे. समीर, हाय मधुरा. मधुरा दोनची वाट बघताय. वेळ असेल तर रायटिंग, हो येस, मी नक्कीच थोडंसं लिहायला सुद्धा सुरुवात केली आहे, थोडं वाचायलाही सुरुवात केली आहे. फक्त मधुराव दोन येईल की नाही मला माहिती नाही, पण लिहिण्याचा आणि काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न मात्र मी या सुट्टीच्या दरम्यान नक्की करते आहे आणि मला खात्री आहे त्यातनं काहीतरी प्रॉडक्टिव्ह बाहेर पडेल. थँक्यू समीर. उलाढाल गोजिरी, उत्तम चित्रपट, उत्तम भूमिका. थँक्यू शुभम. ओम, तुम्ही कसे आहात, खूप छान दिसताय. बरं, थँक्यू. वृंदा, तुझ्या सतत उत्साही असण्यामागचे रहस्य काय? तुमच्यासमोर मी कायम उत्साही असते, पण शेवटी मी माणूस आहे, काही निरुत्साहाचे सुद्धा क्षण माझ्या आयुष्यात येतात, नाही असं नाही, पण कदाचित तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आणि मनापासून आवडतं लोकांसमोर येऊन आपली कला मांडणं, आपले विचार मांडणं, त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही सगळे असता समोर प्रेक्षक, त्यावेळेला ती आंतरिक ऊर्जा निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं आणि तो उत्साह ओसंडून वाहतो. पण शेवटी आपण माणूस असतो, कमी जास्त क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण माझ्या घरी माझा मुलगा आहे 7 वर्षाचा आणि त्यामुळे तो कधी उत्साहाला कमी पडू देत नाही. काहीतरी कधीतरी त्याचाही कंटाळा येतो, चिडचिड होते, किंवा आता सगळ्यात सध्या तो सुद्धा घरी आहे, 15 दिवस अजिबात बाहेर पडलेला नाही, त्यामुळे कुठेतरी मेलडाऊन होतो. पण अशा वेळेला सुद्धा अशी एखादी गोष्ट तो करून जातो की त्याने बाकी सगळ्या गोष्टी पळून जातात आणि पुन्हा उत्साह जागा राहतो. थँक्यू वृंदा. श्रीधर सावंत, हाय मधुरा. मी पार्लेजा एक मराठी माध्यमाचा विद्यार्थी होतो. मला माझा तुला हा प्रश्न आहे की आपल्या शाळेतील तुझा असा कोणी मित्र किंवा मैत्रीण आहे का जो या क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात छान यश संपादन केलेलं आहे आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, कुठलाही गर्व नाही. वा वा, खूप छान प्रश्न आहे. पार्लेटेक विद्यालय ही माझी शाळा, मराठी माध्यमात मी शिकले आणि खरं तर स्नेहबंध ज्याने सुरू केलं तो यतीन सुद्धा माझ्या बरोबरचाच, माझ्याच बॅचचा आहे आणि त्याचं आणि त्याच्या अख्ख्या स्नेहबंधच्या टीमचं पुन्हा एकदा कौतुक करते. माझी मैत्रीण आहे गौरी जोशी, गौरी दाभोळकर आधीची आणि जोशी, तर ती खरं तर ICICI प्रुडेन्शियलमध्ये आहे अनेक वर्ष आणि तिथे तिने काय जे काही पॉसिबल अवॉर्ड्स असतात, पॉसिबल टार्गेट्स असतात, त्या सगळ्यांना पार करून ती तरीसुद्धा अतिशय साधी राहणी, साधी विचारसरणी आणि अत्यंत प्रेमळ अशी माझी मैत्रीण आहे, जी पार्ल्यातच राहते माझ्याजवळ आणि ती पहिलीपासून माझी मैत्रीण आहे. आणि आम्ही म्हणजे काय म्हणूया, आमच्या दोघींमध्ये अनेकदा मी चिडते किंवा मी पटकन रिॲक्ट होते, पण ती अतिशय शांतपणे रिॲक्ट होते आणि मला खूप छान सांभाळून घेते. सो त्या तिचा उल्लेख केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे गौरी ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण आणि अतिशय साधं राहून स्वतःच्या क्षेत्रात भरपूर यश मिळवलेली. सो श्रीधर, तुला मिळालं असेल तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हाय रुजुता. सुनील जोशी, माझी लेख काम करते, संग्राम समळेबरोबर काम केलं होतं, श्रेया नावाचा रोल, ती आता आराम करते आहे आणि 9वीचा अभ्यास करते. शाबास, तिला अभ्यास करू दे, काम तर करायचंच आहे पण अभ्यासही करू दे, कारण मला असं वाटतं की बेसिक शिक्षण होणं खूप महत्त्वाचं असतं, मग आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी निवडून त्याचा अभ्यास करण्यासाठीही आपण तयार होतो. त्यामुळे आता सुट्टीचा वेळ तिला अभ्यास करू दे आणि तिला तिच्या पुढच्या कामासाठी ऑल द बेस्ट.
मराठीतला आवडता नट सांगितलं मी, प्रदीप वेलणकर आणि अभिजित साटम आणि शिवाजी साटम. पण माझ्या घरातच एवढे जण आहेत सगळेजण की मला बाहेर बघायची गरजच नाहीये. तिघही जण आपापला जॉनर इतका उत्तमरित्या पेलतात असं मी म्हणेन. आणि त्यांच्याकडनं म्हणजे बाबांकडनं खूप नैसर्गिक आणि साधं आणि खूप नाजूक गोष्टी बाहेर काढण्याचं सामर्थ्य माझ्या वडिलांमध्ये आहे. तर माझ्या सासऱ्यांमध्ये स्टाईल किंवा चार्म आणि आता अनेक वर्ष CIDमधनं आपण त्यांना पाहतोय. तर कोणालाही पटणार नाही जर आपण सांगित ते अभिनेता आहेत, पण जर आपण कोणाला सांगितलं की हे खरे पोलीस आहेत तर सगळ्यांचाच त्याच्यावर विश्वास बसेल. त्यामुळे आणि फक्त CID नाही तर त्यांच्या इतर मराठी चित्रपटातल्या किंवा हिंदी चित्रपटातल्या भूमिकासुद्धा खूप वर्सटाईल ॲक्टर आहेत ते, जरी आपण CID म्हणून ओळखत असलो त्यांना तरी. त्यामुळे आणि अभिजित मला वाटतं या दोघांचं मिक्सचर आहे. त्याला सहजतासुद्धा आहे, नैसर्गिकताही आहे आणि स्टाईल आणि चार्म पण आहे. त्यामुळे हे तिघही मला आवडतात. आवाज येतोय, थँक्यू रुजुता. काल तुम्ही रुजुताला ऐकलेत, आज ती मला ऐकतीये. टेलिव्हिजनवर सूत्रसंचालन करा, करते मी मधनं कार्यक्रमांमधनं. पाहता का तुम्ही मकरन? अच्छा, टेलिव्हिजनवर म्हणताय. हां, मला आवडेल करायला, मला विचारलं नाहीये कोणी अजून. पण आवडेल मला करायला, रियालिटी शो वगैरे मी कधी केला नाहीये. पण मी जे करत नाही आणि काहीतरी मला वेगळं देऊन जातं असं नवीन नवीन ट्राय करायला मला नेहमीच आवडतं. त्यामुळे कुठेही दिसत नाही, पण काहीतरी वेगळं करताना तुम्हाला नक्की दिसेल. योगेश, छान येतोय आवाज. ओके, छान रोल केले तुम्ही. बॉलिवूडची कधी ऑफर? खरं तर माझी सुरुवात बॉलिवूडच्या पिक्चरपासून झाली. जजंतरम ममंतरम हा माझा पहिला चित्रपट होता, त्यावेळेला मी 13वीत होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी एक फिल्म केली होती, पण ती रिलीज नाही झाली. त्याच्यानंतर मी खरं तर फार वळले नाही. मी मराठीमध्ये बऱ्यापैकी काम करत होते त्यावेळेला, आणि हिंदीत कुठेतरी छोटा रोल करण्यापेक्षा मराठीत चांगले दर्जेदार रोल करणं मला त्यावेळेला जास्त महत्त्वाचं वाटलं. पण आता खूप बदललंय सगळ्याचं स्वरूप. म्हणजे आता वेब सिरीज आहेत किंवा इवन चित्रपटांमध्ये सुद्धा आशयघन चित्रपट आहेत आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कॅरेक्टर्स पण खूप महत्त्वपूर्ण भूमिका असतात. आणि असा काहीतरी इंटरेस्टिंग रोल मिळाला तर मला नक्की करायला आवडेल. आणि मी म्हटलं तसं, थोडासा माझा ब्रेक झाला माझ्या मुलामुळे, पण आता नव्याने पुन्हा सुरुवात करते आहे आणि नक्कीच काहीतरी चांगलं करेन. थँक्यू अमोल. मनीषा, क्यूट दिसताय, थँक्यू. महेश, ऑडिओ क्लिअर आहे. ओके, औरंगाबादमध्ये हा हे काय आहे? औरंगाबादमध्ये कन्नड आहे, तिथे तुम्ही आला होतात. ओके, बरं. ओके, आपली भेट झाली असेल त्यावेळेला, माझ्या नाही लक्षात, पण धन्यवाद. कशा आहात? नवीन प्रोजेक्ट कोणता आहे? मी म्हणाले तसं की नवीन चित्रपट मी आणि माझा नवरा आम्ही त्याची निर्मिती करतोय आणि दोघं कामही करतोय. या सगळ्यातनं आपण ज्या वेळेला स्थिरस्थावर होऊन बाहेर पडू त्यावेळेला नक्कीच याचं शूटिंग सुरू होईल आणि त्याचं काम पूर्ण होऊन तुमच्यापर्यंत नक्कीच याची सगळी काय म्हणूया आपण प्रोसेस तुमच्यापर्यंत नक्की येईल. इवन पॉलिटिशियन, म्हणजे आवडता पॉलिटिशियन? निलेश जोशी, तुमचा प्रश्न मला कळला नाहीये. खबरदार चित्रपटात गोड दिसला होता, थँक्यू. तुमची फेवरेट मालिका कोणती जी तुम्ही केली आहे? ओ, मृणमयी. मृणमयी ही माझी मालिका आहे, कारण त्याच्यामुळे लोक मला ओळखायला लागले. आणि माझी पहिली मालिका आपलंच घर म्हणून होती ETV वर. एक तर ती माझी पहिली मालिका होती, त्याच्यात माझे बाबास माझ्या बाबांचं काम करत होते. आणि मला असं वाटतं उत्तम लिहिलेली आणि उत्तम दिग्दर्शित केलेली अशी ती सिरियल होती, त्यामुळे ती सुद्धा मला खूप आवडते. अभिनय मला खूप आवडतो, थँक्यू. मधुरा, लेखन आणि ते सुद्धा वर्तमानपत्रामधील स्तंभलेखन, हे सगळं तू कसं साध्य केलंस? थँक्यू सईताई. खरं सांगायचं तर विजय कुवळेकरांनी मला सांगितलं की तू लिही, आणि मी त्यावेळेला त्यांना म्हटलं की मला का तुम्ही सांगताय लिहायला, कारण त्याआधी मी एखाद दुसरा लेख लिहिला असेल कुठेतरी, पण लेखन हा काही माझा प्रांत नव्हता. पण ते म्हणाले की मला कळतं कोण लिहू शकतं. तर मी म्हटलं ठीक आहे. मी मगाशी म्हटलं तसं की मला काहीतरी वेगळं करायला आवडतं, त्यामुळे हाही प्रयत्न करून बघूया असं मी ठरवलं. आणि प्रयत्न केला,
सहा महिने आधी ठरवले होते त्यांनी, पण त्याच्यानंतर आवडलं म्हणून अजून 6 महिने मी लिहिलं. आणि माझ्या नशिबाने मला कुठलंही विषयाचं बंधन नव्हतं, फक्त शब्दांचं होतं बंधन, पण विषयांचं नव्हतं. त्याच्यामुळे खूप वेगवेगळे विषय मला लिहिता आले आणि म्हणूनच आज त्याचं पुस्तकही मधुरसुद्धा तुमच्यापर्यंत आलंय. आणि या पुन्हा एकदा रसिक साहित्य विजय कुवळेकर, संदीप खरे या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की हे पुस्तक पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. आणि पहिली आवृत्ती 1 महिन्यात संपली आणि दुसरी आवृत्ती सुद्धा अर्ध्याहून अधिक संपत आलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक आवडलं, ज्यांनी वाचलं त्यांनी, आणि ज्यांनी नसेल घेतलं तर या आपल्या कठीण काळानंतर नक्की ते पुस्तक मागवा. रसिक साहित्य आणि अमेझॉन दोन्हीकडे ते आणि नक्की वाचा. खूप छान फेसबुकच्या माध्यमातून आसूला बघायला मिळालं. थँक्यू अमर. वेदश्री, मधुरा मॅडम तुम्ही गाणं अजूनही म्हणता का? हो, माझ्यापुरतं म्हणते मी. वेदश्री ओ की अतिशय उत्तम गायिका आपल्या सगळ्यांना माहितीये, आणि तिच्यामुळे खरं तर मी गायला लागले आणि शाळेत तिच्या बरोबर मी गायचे आणि काही जिंगल्स पण आम्ही गायल्या होत्या, त्यामुळे मुद्दाम विचारलेला हा प्रश्न आहे. सो आम्ही गातो मध्ये मध्ये, पण आमच्यासाठी गातो. नवं काही लिहितेस का? हो, मी मगाशी म्हटलं हिमांशू गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करते, बघूया जमतंय का. हिमांशू सुद्धा अनेक म्हणजे खरं तर प्रोफेसर आणि अनेक नाटकं त्याने लिहिली आहेत आणि त्याच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली, त्यामुळे प्रयत्न करते हिमांशू, बघूया काय जमतंय. आम्ही दोघे पण तुला लाईव्ह पाहतोय, शुभम. थँक्यू. मधुरा, आई वडील आणि सासरे यांच्याबरोबर नाटकात किंवा चित्रपटात काम केलं आहेस का? माझं पहिलं नाटक, मी ग्रिप्स थिएटरचं नाटक केलं होतं, छान छोटे वाईट मोठे, त्याच्यात माझ्या आईने माझ्या आईचं काम केलं होतं. त्याच्यानंतर पहिली मालिका आपलंच घर, त्याच्यात वडिलांनी माझ्या वडिलांचं काम केलं होतं. आणि बाबांबरोबर मी बाकीही केलं, म्हणजे मी अमृता बोलतीये मध्ये ते माझे वडील होते, एक निर्णय मध्ये आत्ता ते माझे सर होते, त्याच्यानंतर अजून काम केलंय मी आणि बाबांनी खरं तर, पण आत्ता मला पटकन ही दोन आठवत आहेत. आणि सासऱ्यांबरोबर हापूसमध्ये सासरे माझे वडील होते आणि गिल्टी नावाचा एक चित्रपट होता त्यात पण ते माझे वडील होते, त्यामुळे त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे मी. आणि नक्कीच हे सगळे अनुभव खूप एनरिचिंग होते आणि मजा आली. हापूसच्या वेळेला खरं सांगू का, एक सीन होता माझा, अमृताजी अशी डॅशिंग असते, मारामारी करणारी, तर मी माझ्या वडिलांना अदवा तदवा बोलते आणि माझे सासरे होते समोर. बरं, लग्न होऊन किती 5-6 महिनेच झाले होते आणि अभिनेता म्हणून त्यांच्याविषयीचा आदर होताच, तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचा दरारा, त्यांचा अपिरियन्स आणि त्यांना असा हात करून बोलायचं जोर जोरात, तर मला खूप टेन्शन आलं होतं आणि मी असं दाखवत होते की मला जणू काही टेन्शनच आलं नाही, पण खरं तर आतून खूप टेन्शन आलं होतं. आणि आजही तो सीन बघताना मला धडधडतं थोडंसं, पण अतिशय उत्तम अभिनेता आणि व्यावसायिकता पाळणारे असल्यामुळे त्यांनी नक्कीच हे काही मनाला लावून घेतलेलं नाही, रादर माझ्यात काही कमी जास्त होत असेल तर त्यांनी कायम मला सुचवल्या गोष्टी. त्यामुळे आई बाबा आणि सासरे किंवा माझ्या बहिणी त्यांच्याबरोबरही मी कामं केली आहेत आणि माझ्या नवऱ्याबरोबरही मी काम केलं आहे, त्यामुळे या सगळ्यांकडनंच नक्कीच काहीतरी नवीन शिकण्यासारखं होतं कायम आणि खूप चांगला अनुभव होता. सो थँक्यू सुरुची. प्रशासनाविरुद्ध वागणाऱ्या मुसलमानांना काय सांगाल? ग्रो अप काय आणि ग्रो अप तरी होणार आहेत का ते काय माहीत आपल्याला? मला एवढंच वाटतं की चांगलं करू शकत नसाल तर वाईट तरी करू नका ना. म्हणजे नेहमी असं वाटतं की आता जे मेसेजेस आणि हे येतात, इतका वेळ आहे का आपल्याला, म्हणजे जरी सुट्टी असेल तरी घरातली कामं संपत नाहीत, शांत बसायला वेळ मिळत नाही, छान आपला आपला एक वेळ असतो, बाहेर पक्ष्यांचा आवाज येतोय, छान बाहेर झाडं बघा, निसर्गाच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न करा, हे सगळं सोडून काय नसते उद्योग लोकांना असतात. मला खरंच ह्या वृत्तीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी एवढंच सांगू शकते की ज्यांची वृत्तीच वाईट आहे त्यांना तुम्ही काय बदलवणार, त्यांना शिक्षा किंवा शासन हा एकच उपाय असतो. पण निदान नवीन पिढी घडवताना तरी आपण ही गोष्ट पाळली पाहिजे की एक तर अशिक्षितपणा आणि असंस्कृतपणा या दोन गोष्टींवर मात आपल्याला जर करता आली ना
तर आपण खूप प्रॉब्लेम्समधनं खूप लिलया बाहेर पडू शकू. तर नवीन पिढीला घडवताना तरी आपण हे सांभाळूया, आणि आत्ता जे आहेत ज्यांचं हे ठिकाणावर नाही त्यांना शासन केल्याशिवाय दुसरं काहीही आपण करू शकत नाही. हे आपलं दुर्दैव आहे, पण ही एकमेव एकमेव उपाय आहे असं मला वाटतं. 5 तारखेबद्दल मोदीजींनी सांगितलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ही घटना घडत आहे त्याबद्दल काही बोला. मला असं वाटतं की त्याबद्दलही अनेक मेसेजेस येत आहेत की त्यात तथ्य आहे का, त्यात तथ्य नाही का, हे सगळं कशाला करायचं. पण मला असं सांगा की आपण टाळ्या वाजवल्या, आपण घंटानाद केला, या सगळ्यातनं तरी कोरोना बरा होणार होता का? नाही ना. त्या सगळ्यातनं तरी सुद्धा त्यावेळेला डोळ्यात पाणी उभं राहिलं, अंगावर शहारा आला आणि असं एकजूट असल्यासारखं वाटलं. तर मला असं वाटतं त्यातलाच हा एक भाग आहे. त्यात काय तथ्य आहे, असेलही तथ्य, पण त्याच्यात पडण्यापेक्षा आज एक अंधार आहे समोर की कधी आपण यातनं बाहेर येणार, हे सगळं कधी निवळणार, याच्यामध्ये जरा एक आंतरिक दिवा लावणं, एक आंतरिक ज्योत लावणं महत्वाचं आहे. आणि ती ऊर्जा आपल्याला काहीतरी नवीन उमेद देत असेल लढण्यासाठी, तर हे करायला काहीच हरकत नाही. शासन त्यांच्या परीने बाकी गोष्टी सुद्धा भरपूर करत आहे. एक आपल्याकडे एवढीशी गोष्ट मागितली तर त्याच्यावर एवढा वेळ आणि एवढं डोकं खर्च करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. मी नक्की याच्यामध्ये भाग घेणार आहे, कारण शासन जे काही प्रयत्न करत आहे त्या सगळ्याच्या बरोबर मी आहे, आणि म्हणून मी घरातही आहे, मी सगळे रूल्स पाळणार आणि आपल्याकडनं जे जे होईल ते सगळं करायचा प्रयत्न करणार. आणि या सगळ्या नकारात्मक वातावरणातनं आंतरिक ऊर्जा आणि आंतरिक ज्योत पेटवणं जे महत्वाचं आहे तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. सो हेच माझं म्हणणं आहे. शिवाजी काका कसे आहेत? एकदम छान आहेत. तुषार आला, दिसतंय तुला, खूप दिवसांनी बरं वाटलं. थँक्यू सुशांत. विजू माने इज ऑल्सो वॉचिंग. विजू माने गोजिरीचा माझा डिरेक्टर, आणि आत्ताच विजू गोजिरीतल्या भूमिकेविषयी कौतुक केलं काही जणांनी, तर तू बहुतेक नव्हतास त्यावेळेला. सो तुझ्यासाठी तुझंही तेवढंच श्रेय आहे त्याच्यामध्ये. कैलाश थँक्यू. तुमची शेवटची सिरियल कोणती टीव्हीवरची? बापरे, 12 वर्ष झाली टेलिव्हिजन करून. अनामिका, अनामिका नावाची ई टी व्हीवर, त्यावेळेला ई टी व्ही होता, आता तो कलर्स झाला आहे, सो त्याच्यावर माझी सिरियल होती. विनोद ताई काळजी घ्या, हो घेते. संदीप थँक्यू. प्रदीप मेलणकर, मधू छान चाललंय, थँक्यू बाबा. किमान तुम्हाला फॉलो करणारे सगळेच प्रशासनाला सहकार्य नक्की करतील. थँक्यू शरद, थँक्यू सो मच. अलका ताई कशी आहेस? खूप दिवसांनी दिसलीस, अभिनय खूप आवडतो. आता तुझा कोणता कार्यक्रम येणार आहे? योग्य वेळी कार्यक्रम लागला म्हणून आनंद होतोय, थँक्यू. मी मगाशीच सांगितलं की आता सध्या सगळेच आपण घरी आहोत, पण एक नवीन चित्रपट घेऊन येतोय मी आणि अभिजित. आम्ही निर्मितीही करतोय आणि कामही करतोय. हे सगळं आपलं ह्यातनं आपण बाहेर आलो की आम्ही त्याचं शूटिंग सुरू करू आणि लवकरच तुमच्यापर्यंत तो घेऊन येऊ. विच इज युअर मोस्ट मेमोरेबल प्रोफेशनल अवॉर्ड? ओके, खरं सांगायचं तर मी म्हटलं तसं माझा पहिलाच चित्रपट नॉट ओनली मिसेस राऊत तो मी केला, आणि पहिला चित्रपट साधारण चित्रपट सृष्टीमध्ये माझी एंट्री झाली, आणि त्यामुळे काहीच खरं तर त्यावेळेला डोक्यात नव्हतं. वाव, तुषार बघतोयस, आत्ता मला एक गंमत सांगावीशी वाटते तुम्हाला. सो नॉट ओनली मिसेस राऊतमध्ये तुषार हा माझ्या नवऱ्याचं काम करत होता. तुषार हा खूप सिनियर ॲक्टर होता आणि मी खूप अहो जाओ तुषार दादा वगैरे म्हणत होते. पण तुषारने मला सांगितलं तुला काम करताना सोपं जाईल, तू मला तुषारच हाक मार. आणि त्यावेळेला काम छान झालं आणि तुषार मला म्हणाला होता की तुला नक्की ह्याचं काहीतरी बक्षीस मिळेल, आणि मला स्टेट अवॉर्ड मिळालं, आणि पहिलं स्टेट अवॉर्ड, पहिला चित्रपट, त्यामुळे ते खूप जवळचं होतं आणि आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग, त्यामुळे मला असं एकदम सरप्राईज होतं ते. आणि मी लहानही होते त्यावेळेला खूप, आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं तुषारला की जर मला बक्षीस मिळालं तर मी तुला पार्टी देईन. आणि 2003 साली मला बक्षीस मिळालं आणि त्याची पार्टी मी आत्ता 2018 साली तुषारला दिली, पण फायनली दिली. त्यामुळे तो अवॉर्ड पटकन मी सांगेन. आणि सलग दुसऱ्या दिवशी मला सेम अवॉर्ड मिळाला, दुसरा राज्य पुरस्कार मिळाला. आणि या दोन्ही पुरस्कारांचं नाव, म्हणजे ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात होता, त्यांचं नाव होतं हंसा वाडकर. आणि मला ही आठवण सांगायला आवडेल की माझे आजोबा आहे प्रभातच्या काळात गजानन जागीरदारांना असिस्ट करायचे,
आणि ज्या वेळेला आजी माझी लग्न होऊन घरी आली त्यावेळेला मला वाटतं पहिली ओटी भरायची असते तर ती हंसा वाडकरांनी भरली होती माझ्या आजीची पहिली ओटी आणि त्यांच्याच नावाने मला सलग 2 वर्ष पुरस्कार मिळाले त्यामुळे आजी आजोबा तेव्हा नव्हते पण असते तर किंवा जिथे आहेत तिथनं त्यांचाच कुठेतरी हा आशीर्वाद आहे असं मला वाटतं त्यामुळे हे दोन्ही पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री निधीत फंड जमा करण्याचं आवाहन करा सध्या फार गरज आहे. नक्कीच मी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झाले आहे. मी आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळी मदत आपण सगळेच करतो आहोत पण मला असं वाटतं की शासनाच्या दृष्टीने खूप अडचणी आहेत आणि खूप गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्यामुळे आपण आजच मला मेसेज आलाय की अगदी 100 रुपये प्रत्येकाने जरी घातले ना तरी सुद्धा एक चांगला निधी तयार होईल आणि खूप आत्ता गरज आहे सगळ्यांनाच आपल्याला दिसतंय त्यामुळे आपण खूप लकी आहोत. आपण आपल्या घरी आहोत, सुखात आहोत, 2 वेळेचं खायला मिळतंय आणि सुखरूप आहोत. तर मला असं वाटतं की ज्यांना या सगळ्या अडचणीतनं जावं लागतंय आणि त्यांच्यासाठी शासनाला उभं राहण्यासाठी शासनातलेही अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून काम करतायत त्यांच्यासाठी 100-200 रुपये जर प्रत्येकाने काढले ना तरी सुद्धा छान निधी तयार होईल. तर प्लीज मी सगळ्यांना आवाहन करते या निमित्ताने की शासनाला प्रशासनाला पाठिंबा द्या आणि 100 रुपये 200 रुपये जी काही शक्य आहे आपल्याला ती थोडीशी तरी मदत करा. त्यातनं नक्कीच काहीतरी कोणाचा तरी जीव वाचण्यासाठी कोणाला तरी खायला मिळण्यासाठी ह्यातनं तुम्हाला सुद्धा पुण्य लागेल आणि त्या माणसाचीही सोय होईल. तर असा विचार करून तरी निदान या निधीमध्ये आपापल्या काय म्हणूया आपण इच्छेनुसार आपापल्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये मदत नक्की करा. मधुरा ते हापूसचा आवडता डायलॉग नाही आठवत आहे मला आणि आता तो सांगण्यासारखा पण नाही आहे. त्याच्यामध्ये मी सारखी आईचा घो असं म्हणायचे आणि मला त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागली होती पण असा एक डायलॉग नाही आठवणार मला. पण मला हापूसचं आता हा व्हिडिओ झाल्यावर नक्की गाणं जाऊन बघा. माझं ते खूप आवडतं गाणं आहे आणि मला खूप मजा आली होती करायला असा असावा त्यामुळे गाणं सांगेन मी. या क्षेत्राची निवड करावी असं का वाटलं? मी मगाशी म्हटलं तसं की माझे आजोबांपासनं आई बाबा माझ्या बहिणी म्हणजे आमची तिसरी पिढी या क्षेत्रात काम करणारी त्यामुळे लहानपणापासून पाहिलं होतं. अर्थात माझी इच्छा नव्हती या क्षेत्रात यायची पण तरीसुद्धा इथेच आले मी आणि मला असं वाटतं की कदाचित लहानपणापासनं ते असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करायला लागल्यानंतर जो आनंद मिळायला लागला आणि जो आत्मविश्वास यायला लागला तर काहीतरी नवीन रोज उठून काहीतरी नवीन करायचं स्वतःला प्रूव्ह करायचं हे मला खूप चॅलेंजिंग वाटतं आवडतं आणि त्यामुळे कदाचित हे क्षेत्र न ठरवता मी या क्षेत्रात आले पण आता हे क्षेत्र मी ठरवलंय ह्याचा मला आनंद आणि अभिमान. पहिला चित्रपट कोणता तुमचा? जजंतरम ममंतरम हा माझा पहिला चित्रपट. तुमचा अभिनय कायमच स्मरणात राहतो. थँक्यू महेंद्र. आवडतं पुस्तक कोणतं? प्रभाकर पेंढारकरांचं रारंग ढांग हे माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. अनेकदा मी वाचलंय ते आणि त्याचबरोबर तोतो चान म्हणून सुद्धा एक पुस्तक आहे ते सुद्धा मला खूप आवडतं त्यामुळे. पण रारंग ढांग मला वाचनाची आवड निर्माण झाली ती रारंग ढांगमुळे त्यामुळे ते पुस्तक मी कधी विसरणार नाही. संपूर्ण वेलणकर आणि साटम कुटुंब मिळून एक चित्रपट बघायला आवडेल. वा 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 आम्हाला करायलाही आवडेल. आम्ही नक्की प्रयत्न करू. मराठीत आवडते गायक कोणते? मराठी आवडते गायक आता लता दिदी आणि आशा दिदी ह्या मराठीतही गायच्याच त्यामुळे त्या तर लता दिदी माझ्यासाठी देव आहेत त्यामुळे मराठी हिंदी कुठलीही भाषा असतील पहिलं नाव हे लता मंगेशकरच असतं. आणि आत्ता मी असं म्हणेन की आत्ताची जी पिढी आहे माझ्याबरोबरची त्याच्यामध्ये हे सगळेच बऱ्यापैकी माझे मित्रमैत्रिणी आहेत. बेला आहे, सावनी आहे, वेदश्री आत्ता आली होती. वेदश्री अप्रतिम गाते आणि तिने अजून खूप पुढे यायला हवं असं मला मनापासून वाटतं कारण अतिशय टॅलेंटेड आहे ती. आपला हे सगळी श्रीरंग भावे आहे, नचिकेत आहे किंवा
मंदार आपटे आहे, माधुरी करमरकर आहे, अर्चना गोरे आहे, चिंतामणी सोहनी आहे, ही सगळी अनेक कार्यक्रमात गात असतात. पण अतिशय मी असं म्हणेन की अतिशय मनापासून आणि प्रत्येक गाणं हे आत्ता मला हीच संधी आहे असं असल्यासारखं ते गातात, त्यामुळे मला त्यांची ती पॅशन खूप आवडते. पण जर एक गायिका असं नाव घ्यायचं असेल तर लता दिदी हेच नाव मी घेईन. वेदश्री मॅडम तुम्ही अजून गा, अरे नाही ते हे शिवाजी काकांबरोबर चित्रपट करणार का? केलेत मी दोन चित्रपट मगाशी म्हणाले तसे, आणि यापुढेही संधी आली तर नक्की करेन. दिस इज रीमा प्रज्ञा काकूंची वहिनी. ओके ओके. हाय हाय सागर, हाय मधुरा. मधुराव तुझ्या पहिल्या पुस्तकामधील लिखाण आनंददायी आणि सहज सुंदर होते, त्यामुळे आता तुझ्या दुसऱ्या पुस्तकाची तितक्याच उत्कंठेने वाट पाहतो आहोत. थँक्यू थँक्यू विवेक दादा, थँक्यू सो मच. विष्णू नमस्कार ताई, तुमच्या न्यू प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. वेलणकर आणि साटम फॅमिली मेंबर्सना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू विष्णू. उत्तम अभिनेत्री आहेसच पण उत्तम लेखिका पण आहेस. अरे वा, थँक्यू नूतन ताई. आणि अच्छा नूतन आत्या आहे माझी ही. तुमची स्माईल खूपच क्यूट आहे, खास डिम्पल एकच आहे, माझ्या मुलाला दोन खळ्या पडतात. शैलेश मधुराताई आपण सुंदर कलाकार आहात, तुमचा अंकुश सुधीर जोशींचा सिनेमा मस्त आहे, अगदी आपल्या घरातल्या बाबी आहेत असं वाटतं. खरंच घरोघरी मातीच्या चुली. गौरी जोशी सर्व क्षेत्रात छान काम केले आहेस, प्राऊड ऑफ यू. थँक्यू गौरी. हाय तुषार. शुभम आम्ही दोघं तुमचे चाहते आहोत, एखादा हाय बोला ना. ओ शुभम, मयुरी हाय. हाय मधुरा, स्वतःची काळजी आणि घरातल्या सगळ्यांची. हो नक्कीच माधुरी. राहुल आपल्याशी गप्पा मारून छान वाटलं, थँक्यू. मॅम मला पण अभिजित दादा सोबत काम करायचंय. ओ वाव अमरजीत, नक्कीच नक्कीच ती संधी येईल, इच्छा असेल की मार्ग निघतोच असं आपण म्हणूया. विजूचा प्रश्न आहे, समकालीन चित्रपटात एखाद्या दुसऱ्या अभिनेत्रीने केलेली भूमिका जी तुम्हाला करायला आवडली असती. ओ मला गुलाबजाम मधला सोनाली कुलकर्णीचा रोल करायला आवडला असता, आता मला ऑफ हँड आठवतंय. मला जमलं नसतं, पण अमृता सुभाषने अस्तूमध्ये जे काम केलंय तशी एखादी वेगळी भूमिका करायला मला आवडली असेल. जो प्रयत्न मी जनगणमन या चित्रपटात केला होता, पण असं काहीतरी वेगळं करायलाही मला आवडेल. पण अमृताने अप्रतिम काम केलं होतं, म्हणजे काही काही तिच्या भूमिका सरप्राईज करतात तशी ती एक भूमिका होती. तुम्हाला घरात जपूनच राहावं लागत असेल कारण सीआयडी घरातच आहे. अजिबात नाही, माझे सासरे जरी तुमच्यासाठी सीआयडी असले तरी माझ्यासाठी माझे सासरेच आहेत, अतिशय प्रेमळ. त्यांना घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष असतं आणि अतिशय काळजी करतात, प्रेमाने वागतात, त्यामुळे मला काहीही कसलंही टेन्शन नाही आहे, काही जपून वगैरे राहावं लागत नाही. धन्यवाद ताई तुमच्या पुढच्या नाटकासाठी, काही असेल तर सांगा. ओके सुनील, आम्हाला तू खूप आवडतेस. थँक्यू सागर. दे धक्का 2 बद्दल काही सांगू शकाल का? नाही, माझे सासरे आहेत त्याच्यात, एवढंच मला माहिती आहे. बाकी तो कधी येणार आहे काय हे मला काहीच माहिती नाही, तो लवकरच तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला माहिती कळेल. नाटकाचे शो केव्हा आहेत? अहो थिएटर्स बंद आहेत, आता कसे नाटकाचे शोज होणार? ह्या सगळ्यातनं बाहेर पडूया, हळूहळू सगळं सुरळीत होईल आणि मग नाटकाचे शोज होतील. आपण स्वतःची काळजी घ्या. येस तुम्ही लहान पडद्यावर या ना, खूप उत्सुकता आहे तुम्हाला रोज रोज बघायला. थँक्यू संजय, सो स्वीट. नक्कीच काहीतरी छान आलं तर मी नक्की येईन. वॉचिंग विदाउट फेल टुडे सुनंदा मावशी, थँक्यू. आय लव्ड युअर रोल इन सरीवर सरी. हो मला सरीवर सरीला सुद्धा खूप मज्जा आली होती. खरं सांगू का, त्याच्यामध्ये मी लहान बहिणीचं काम करणार, सॉरी मोठ्या बहिणीचं काम करणार होते, जे मानसी साळवीने काम केलं. आणि बरेच दिवस मनीच्या रोलसाठी कोणी मिळत नव्हतं, आणि एक दिवस नीना मावशी, नीना कुलकर्णी असं म्हणाली की बास आता शोध, आता मधुरालाच कर तू, ती निदान काम तरी चांगलं करेल. आणि मला असं एकदम शॉक होता माझ्यावर ते आलं, कारण अतिशय बिनधास्त आणि बोल्ड भूमिका होती ती, आणि त्याच्या आधी मी असं काम केलं नव्हतं.
त्यामुळे मी म्हटलं थांबा थांबा मला जरा विचार करू द्या. तर सगळेच जण म्हणजे भारती असरेकर, लता नार्वेकर आमच्या प्रोड्युसर्स, गजेंद्र हिरे डिरेक्टर, सगळेजण हो ओके डन म्हटलं. अरे थांबा मला विचार करू द्या. पण मग मी घरीही बोलले आणि मग एकदा ठरवलं की आता करायचं आणि मग मी ती भूमिका केली. त्यामुळे खूप धमाल आली, माझं एक वेगळं रूप मलाही पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांनाही. आणि मला खूप आनंद वाटतो की त्या सिनेमानंतर खूप जण येऊन रस्त्यात येऊन भेटायची आणि सांगायची की तुमच्यामुळे आमच्या घरी आम्ही सांगू शकलो की आम्हाला काय व्हायचं आहे. आणि पुण्यामध्ये 28 आठवडे त्यावेळेला चाललेली ती फिल्म आहे, त्यामुळे मलाही खूप आवडते. थँक्यू अभिजित. हाय अनुष्का, हाय समीर, आवाज गोड आहे साधेपणा असाच जपावा. थँक्यू. अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना काय टिप्स द्याल? खूप छान दिसत आहात नेहमीसारख्या. थँक्यू स्नेहल. खरं सांगायचं तर अभिनय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की आपल्या कामावर विश्वास आहे ना, म्हणजे नुसतं आरशात बघून मी सुंदर आहे, मी छान आहे ह्याच्या ग्लॅमरपोटी इथे येऊ नका. कष्ट आणि मेहनत करायची तयारी असेल तर मोस्ट वेलकम. आणि मुळात आपली स्वतःची पारख आपल्याला करता येते, ती करून इथे या. आणि एकदा आलात की मेहनतीची तयारी ठेवा. शिकण्यासारखं भरपूर आहे, करण्यासारखं भरपूर आहे. आणि ज्या निगेटिव्हिटीने या क्षेत्राकडे पाहिलं जातं तेवढं निगेटिव्ह नाही आहे. इथे खूप जण येऊन छान स्थिरावलेत, खूप मोठे झालेत, त्यामुळे आपल्या कामाकडे पॉझिटिव्हली बघा. प्रामाणिकपणे 100% काम करा, यश आणि फळ नक्की मिळेल. बीडमध्ये पण आला होतात का तुम्ही मॅम? हो आले असेन, नक्कीच आले असेन. अभिजित साटम यांनी तमाशा ऑफ ह्युमॅनिटी हे एकांकिका पाहिली होती, ते एक अप्रतिम अभिनेते आहेत. येस विजू, मी मगाशीच खूप बोलले त्याच्याविषयी आणि माझा आवडता नट आहेच तो. आणि विजू तुला सांगते, मी आणि अभिजित आता एक फिल्म करतोय, एकत्र निर्मितीही करतोय आणि कामही करतोय. त्याला आम्ही भरीच पाडलेलं आहे शेवटी काम करायला. पण खरंच तमाशा ऑफ ह्युमॅनिटीच्या वेळेला सुद्धा माझं आणि अभिजितचं अफेअर होतं त्यावेळेला, आणि मी ती अनेकदा पाहिली आहे एकांकिका. आणि त्याचबरोबर पहिल्या बाबाचा पहिला मुलगा ज्या एकांकिकेमुळे त्या वर्षीची काय म्हणे आपण ग्रँड स्लॅम सगळी अभिजितला बेस्ट ऍक्टर मिळालं होतं, त्याच्यामुळे अप्रतिम काम करतो तो. त्याचा प्रेझेन्सही खूप छान आहे, त्याच्या मी म्हणेन एक अभिनेता म्हणून जाणीवा पण खूप छान आहेत. त्यामुळे नक्कीच आम्ही एक चित्रपट घेऊन येतो आहोत आणि तुम्हाला नक्की सगळ्यांना तो आवडेल अशी आशा करतो. हाय ताई, माझी बहीण बँगलोरला आहे एकटी, पण ती काळजी घेते, ती घरी आहे आणि वर्क फ्रॉम होम करते. ती पण आली आहे. ताई मिसिंग यू. श्रीधर सावंत, हाय मी श्रीधर. मैत्रिणीबद्दल तू सांगितलंस, कोणी असा यशस्वी मित्र आहे का? हो आहेत मित्र. एकाचं नाव मी सांगणार नाही अशासाठी, कारण खरं सांगू का, शाळेमध्ये असताना ना मुलांशी कमी गप्पा मारल्या जायच्या, मुलींशी जास्त बोलायचो, पण मुलांशी जरा राखून बोलायचो. निदान आपल्या वेळेत तरी असं होतं. आणि त्यामुळे खूप जण त्यावेळेला नाही, पण आता मी म्हटलं तसं यतीन सुद्धा आहे ज्याने स्नेहबंध सुरू केलं, तो माझ्याच बॅचचा आहे. त्याच्यानंतर यतीन खानोलकर आहे, त्याच्यानंतर चिन्मय भावे आहे, बंकिम परांजपे आहे, राहुल यादव आहे. हे सगळे माझे मित्र आहेत आणि आपापल्या क्षेत्रात खूप छान कामं करतायत, त्यामुळे कोणाचं नाव मिस पण झालेलं असू शकतं. पण मी म्हटलं तसं की एस्पेशली गौरी आणि अजून एक माझी मैत्रीण रुचा भाटे, इला भाटे यांची मुलगी, ती अमेरिकेत असते. आणि शाळेतल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कायम प्रत्येक परीक्षेत पहिली, बोर्डात पहिली, MA PhD सगळं केलं तिने. आणि तिचं मला अतिशय कौतुक आहे, कारण फक्त अभ्यासू नाही तर इतरही अनेक गोष्टींमध्ये तिला रस आहे आणि तीही तिच्या क्षेत्रात खूप छान काम करते. सो हे काही मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. आता श्रीधर परत परत हा प्रश्न विचारतो, तर मला काही पर्टिक्युलर कोणाची आठवण करून देत असेल तर मला आठवत नाहीये, त्यामुळे एवढंच तुझ्यासाठी श्रीधर. एखादे गाणे म्हणाल का? साधारण गाणं नको, आपण गप्पा मारूया. किंवा जाता जाता एक दोन ओळी म्हणून जाते. छान दिसतेस ॲज युजुअल. वेलणकर बाई आम्हाला मराठी शिकवायला होत्या, एकदम आठवण आली, खूप खूप आदर. आई मला सुद्धा इंग्लिश शिकवायला होती आणि मी खूप घाबरायचे आईला,
पण आता नाही घाबरत आणि आई सुद्धा बघती आहे आय थिंक, त्यामुळे अदिती थँक्यू सो मच, मी आईला नक्की सांगते. मातीच्या चुली किमान 25 वेळा पाहिलाय, खूप छान काम केले, थँक्यू. एखादी आवडती कविता ऐकायला आवडेल, मी म्हटलं तसं मी दोन ओळी नक्कीच म्हणेन कवितेच्या जाता जाता. आम्हाला तुझं काम खूप आवडतं, थँक्यू. कवितेचं पान मस्त होतं. गिरीश पत्के इज वॉचिंग, फायनली गिरीश दादा. एक गाणं ऐकवा सगळ्यांना, सगळ्यांना जे तुमचं आवडतं तेच. ओके, मी आता मग ऐकवतेच. संदीप खरे यांची कविता आहे राधे रंग तुझा गोरा. आणि खरं तर कधीतरी वेळागत या कार्यक्रमामध्ये आम्ही परफॉर्म करायचो ती कविता आणि विभावरी देशपांडे गायची आणि मी त्याच्यावर नृत्य करायचे. तर त्याच्या दोन ओळी ऐकवते. राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, मिठी तुर सावळ्याच्या, मिठी तुर सावळ्याच्या रंग सावळा लागला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. राधे कुंतल रेशमी सैर भैरग कशाने, राधे कुंतल रेशमी सैर भैरग कशाने, उधळले माधवाने, उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने, उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने. राधे दृष्टीतून काग घन सावळा थिजला, राधे दृष्टीतून काग घन सावळा थिजला, इथे तुझा डोळा पाणी, इथे तुझा डोळा पाणी तिथे मुरारी भिजला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. डोळा पाणी जिणे उन्ह इंद्रधनुचा सोहळा, डोळा पाणी जिणे उन्ह इंद्रधनुचा सोहळा, उसटले साती रंग, उसटले साती रंग एक श्रीरंग उरला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. झालेलं आहे गाणं फायनली. वाव, संदीप खरे इज ऑल्सो वॉचिंग. हाय संदीप, आत्ता मी गाणं म्हटलं तुझं, आय होप तुला आवडलं असेल. कवितेचं पान खूप एपिसोड छान होते. ओके, मी मधुराणी नाही आहे, मी मधुरा वेलणकर आहे. सो कवितेचं पान आय थिंक मधुराणी गोखलेचा आहे कार्यक्रम, पण तिला नक्कीच तुमच्या शुभेच्छा मिळतील. हाय, मी अमृता बोलते, मध्ये खूप भारी काम केलं होतंस, थँक्यू. हाय तुषार, मस्त चाललंय, तुझ्या फिल्ममध्ये मी आहे ना. तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही तुषार. तू काम केलेली कायम लक्षात राहिलेली अशी एकांकिका, सध्या एकांकिकांमधून काम करत असलेल्यांना काय सांगशील? वा, खूप छान प्रश्न सुनील. मी काम केलेली एकांकिका, मी नाव सांगेन ते म्हणजे झेप. कपिल भोपटकरने बसवली होती झेप एकांकिका. प्रियदर्शन जाधव, मी, जितेंद्र जोशी, ओंकार नाही, अद्वैत दादरकर, आम्ही सगळेच होतो त्याच्यामध्ये. आणि अतिशय उत्तम विषय, अतिशय उत्तम पद्धतीने मांडला होता. खूप डिफिकल्ट होता आणि खूप सुंदर एकांकिका होती. आजही खूप जण ती एकांकिका आठवतात.
आणि त्या वर्षीची सगळी बक्षिसंही आम्हाला मिळाली होती. त्यामुळे झेप ही एकांकिका माझ्या खूप जवळची आहे. आणि मी एवढंच सांगेन की मला अजूनही एकांकिकेत सुद्धा काम करायला आवडेल. रादर मी काही एकांकिका स्पर्धांना जेव्हा जज म्हणून जाते तेव्हा सांगते की मला सुद्धा काम करायचं आहे, मला काही छान रोल असेल तर सांगा. कारण मला असं वाटतं की खूप शिकायला मिळतं, वर्कशॉप होतं स्वतःचं पुन्हा नव्याने, आणि काही गोष्टी आपण अनलर्न करतो आणि काही गोष्टी पुन्हा नव्याने शिकतो. नवीन मुलांबरोबर काम करताना त्यांची एक नवीन विजन असते, ती बघून आपल्याला सुद्धा एक आपण जे वर्षानुवर्ष करतोय त्याला कुठेतरी एक तडा बसून काहीतरी आपणच आपल्यातनं नवीन शोधून बाहेर काढायला हवं असं वाटतं. त्यामुळे एकांकिका मला आजही करायला आवडेल. त्यामुळे एकांकिका करत राहा, हा एक्सरसाइज आहे खूप मोठा. आणि चांगले चांगले विषय येतात आपल्याकडे, साहित्य खूप चांगलं आणि खूप श्रीमंत आहे. त्यामुळे आजही जेव्हा एकांकिका स्पर्धांमध्ये का मोठे मोठे कलाकार आजही जातात, कारण चांगले विषय असतात, चांगली वेगळी मांडणी असते, आणि त्यातनं तुम्ही सुद्धा एक कलाकार म्हणून पुन्हा एकदा काहीतरी शिकून जाता, प्रगल्भ होत जाता. त्यामुळे एकांकिका करत राहा आणि शिकत राहा. खूप छान दिसताय, थँक्यू. मुलाबरोबर काम करायला आवडेल का? माझ्या मुलाबरोबर खूप जण, म्हणजे महेश मांजरेकरनी तर मला सांगितलं की माझ्याकडेच तो पहिल्यांदा लॉन्च मी त्याला करणार आहे, आणि खूप जण म्हणतात त्याच्याकडे बघून की हा तुमची वाट लावणार आहे. तर नक्कीच दिसण्याच्या बाबतीत आणि नखरे करण्याच्या बाबतीत तो पटाईत आहेच, आणि ते गुण दिसत आहेत आत्ता. पण पुढे जाऊन त्याने काय करावं हा सर्वस्वी त्याचा प्रश्न असेल. त्याला आत्ता विचारलं की तुला ऍक्टिंग करायची तर तो नाही म्हणतो. पण जर पुढे मागे त्याने ऍक्टिंग करायची ठरवली तर मला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल. विजू माने, तुम्ही ते कवी संदीप खरे का? हा, रिप्लाय टू संदीप. ओके ओके. तू लहान मुलांच्या कार्यशाळा घेतेस त्याबद्दल अनुभव सांग. थँक्यू गिरीश दादा. मी आता गेली 6 वर्ष ऋजुता आणि मी आम्ही ऊर्जा या संस्थेतर्फे शिबिर घेतोय, सगळ्यांनाच माहिती आहे. लहान मुलांचंही शिबिर घेतो, तरुणांचंही घेतो. मला असं वाटतं की लहान मुलं तुम्हाला सुद्धा लहान करून टाकतात. त्यांची निराकसता बघून तुम्ही सुद्धा, मी आत्ता म्हटलं तसं की तुम्ही सुद्धा वर्षानुवर्ष चालत आलेल्या काही गोष्टी विसरून ते काहीतरी वेगळंच करतात आणि तुम्हाला शिकवून जातात. त्यामुळे मुलांबरोबर धमाल करायला मजा येते. एक अभिनेत्री म्हणून, एक शिक्षिका म्हणून मी सुद्धा शिकत असते. आणि मला असं वाटतं की या वयातली जी मुलं आमच्याकडे येतात ना, ती काही पुढे जाऊन अभिनेता अभिनेत्री होण्यासाठीच येतात असं नाही, तर व्यक्तिमत्व विकास नाटकाच्या माध्यमातून असं आम्ही म्हटलंय. त्यामुळे प्रत्येक माणूस, प्रत्येक मूल हे पुढे जाऊन काय करेल हे त्याचं त्यालाही आत्ता माहीत नसतं. पण काही जणांमध्ये चमक असते, काही जणांमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे आम्ही एक शिबिर घेतलं होतं, माझ्या पुस्तकातही मी त्या किस्साचा उल्लेख केलाय, की पहिल्या दिवशी नावही सांगायला तयार नव्हता मुलगा, आणि फक्त डोळे पुसत होता. तर आम्हाला वाटलं तो रडतोय, त्याला वाईट वाटतंय, आईची आठवण येते. आम्ही 3-4 वेळा त्याला विचारलं, तो काही सांगायलाच तयार नाही, बोलायलाच तयार नाही. मग लक्षात आलं की मे बी त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे. म्हणून आम्ही 5-6 वेळा विचारल्यानंतर दोघींनी आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं. मुद्दामून त्याला काय रे झालं, काय होतंय, असं काही विचारलं नाही आम्ही. त्याचं त्याला मोकळं सोडलं. दुसऱ्या दिवशी त्याने येऊन पहिल्यांदा स्वतःहून मला नाव सांगायचं असं म्हणून त्याने नाव सांगितलं. आणि मग हळूहळू तो शिबिरात इतका रुळला की शेवटच्या दिवशी जे नाटक, म्हणजे नाटुकली आम्ही बसवलेली होती, त्यातले सगळे डायलॉग्स त्याने अस्खलित आणि मोठ्याने म्हटले, आणि इतरांचीही वाक्य त्याला पाठ होती, कविता पाठ होती. आणि त्याच्यानंतर तो अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागला. त्याच्या आईने आम्हाला फोन केला होता की आम्हाला खूप हे तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे, की तो निदान भाग घ्यायला लागला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असे अनेक अनेक मुलं अनेक गोष्टी शिकवून जातात, त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व म्हणून अनेक बदल होत असतात. आणि आम्ही नेहमी असं म्हणतो की नाटक ह्याची विविध अंग आहेत. प्रत्येकाने अभिनेता अभिनेत्री व्हायची गरज नाही. लाईट्स आहे, म्युझिक आहे, सेट आहे, कॉस्ट्युम्स आहेत, अनेक गोष्टी आहेत, लेखक, दिग्दर्शक, सगळेच आहेत. तर अशा अनेक गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही रस घेऊ शकता. आणि काही नाही तर एक चांगला प्रेक्षक नक्कीच आपण तयार करू शकतो.
पटकन एखाद्या कलाकृतीला ही वाईट आहे ही चांगली आहे असं म्हणताना त्याच्या मागे किती मेहनत असते, किती जणांची त्याच्या मागे श्रद्धा असते हे निदान माहिती असलं पाहिजे त्यांना. त्यामुळे हे आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो आणि खरं तर लहान मुलांमध्ये ते खूप छान रुजतं आणि मला खात्री आहे गिरीशदादा हे तूही अनुभवलंयस, त्याच्यामुळे हे काही वेगळं नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे अशा कार्यशाळा ह्या बरंच काही देऊन जातात आणि पुढे तुम्ही क्षेत्र कुठलंही निवडा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच भर घालतात. फरमाईश घेणार का संदीप? खरे फरमाईश तुम्ही आम्ही ऑलरेडी पूर्ण केली आहे राधे रंग म्हणून, आता बाकी नको कारण आता एक साधारण 5 मिनिटं आहेत. सो मी अजून काही प्रश्न घेते. मला खूप आवडता, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. ओ थँक्यू स्मिता. सध्या आपली नवीन कोणती भूमिका घेऊन सिनेमा किंवा नाटक येणार आहे का? नीलाक्षी, मी या प्रश्नाचं उत्तर 3-4 वेळा दिलं आहे. लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन आम्ही येणार आहोत आणि त्याची माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ताई ये चहा घे. वा वा वा, सॉरी पण मी चहा कॉफी पित नाही, पण तुम्ही घ्या चहा. मी गरम पाणी पिते आणि वाफही घेते आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी सगळ्यांनी एक 3-4 वेळा गरम पाणी प्या, वाफ घ्या आणि जे चहा कॉफी पितात त्यांनी मस्त चहा कॉफी प्या. सो एन्जॉय युअर टी. देर आय दुरुस्त आहे. हो तुषार, फायनली आपली पार्टी झालेली आहे आणि नाव आय हॅव अ प्रूफ. तुषारला मी पार्टी दिली ह्याचं प्रूफ माझ्याकडे आहे. दिगंबर, मधुरातही एखादं सॉन्ग होऊन जाऊ द्या. झालं झालं, तुम्ही परत बघा हे लाईव्ह सेशन, म्हणजे तुम्हाला कळेल मी कशी गाते. गाणं म्हण एखादं. बापरे किती जण मला, मी गायिका नाही आहे, मी अभिनेत्री आहे. आत्ता काय करतेस, तुमच्याशी बोलते मी आत्ता. वर्षाताई, लग्न बंबाळा शेखर खुसला या नाटकाबद्दल त्याच्या प्रोसेसबद्दल सांग. बापरे गिरीशदादा, मला वाटतं की हे आपण पर्सनली फोनवर बोलूया, कारण ही दोन्ही नाटकं खूप वेगळ्या धाटणीची. दोन्ही मी विजय केंकरे यांच्याकडेच केली. माझे काय म्हणूया, त्यांनी मला मुलगी मानले, त्यामुळे ते माझे वडीलही आहेत आणि माझे दिग्दर्शकही आहेत. सो दोन्ही नाटकं खूप वेगळ्या धाटणीची आणि खूप शिकवणारी होती. ह्याची अख्खी प्रोसेस सांगायला गेले तर मला अजून 1 तास लाईव्ह करावं लागेल, त्यामुळे मी नक्कीच परत तुझ्याशी फोन करून या प्रोसेसबद्दल बोलीन. मी एक सांगू का मॅम, तुम्ही मनी देता ठीक आहे पण अजून पोलीसवाल्यांना सॅलरी पण नाही झाली आणि इवन बापरे, ह्यांनी एक मोठा प्रश्न उभा केला आहे. मला असं वाटतं की नक्कीच आपले पोलीस खातं सगळंच अतिशय अप्रतिम काम करत आहे, जीवावर उदारहून काम करत आहेत आणि त्यांना योग्य ते त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे आणि तो मिळेल. मला असं वाटतं की आपण सकारात्मक राहूया, थोडा वेळ लागेल. ही जी काही घटना आहे किंवा हे जे काही संकट जगावर आलंय ते खूप अनपेक्षितपणे आलंय आणि मी मगाशीही म्हटलं तसं की एवढी लोकसंख्या त्याच्यामध्ये अशिक्षितपणा भरलेला आहे बऱ्याच ठिकाणी, असंस्कृतपणा भरलेला आहे. या सगळ्या लोकांना एकत्र आणून काहीतरी चांगलं घडवण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि मला असं वाटतं की सगळा पोलीस वर्ग, म्हणजे मी तुम्हाला श्री हे सांगायला मला आवडेल की तुमचे वडील पोलीसमध्ये आहेत, ते इतकं अप्रतिम काम करतायत, त्यांच्यासमोर सगळ्यांनी आपण हात जोडायला हवेत. तर त्यांच्याकडे जर तो पेशन्स आहे तर तो तुम्ही ठेवायला पाहिजे. नक्कीच योग्य वेळ येईल, योग्य त्या गोष्टी घडतील. थोडं या संकटातनं बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनाच थोडंसं हातपाय हलवायला वेळ लागेल आणि इतक्या मोठ्या संख्येनं गोष्टी बदलायच्या असतील तर थोडा पेशन्स आणि थोडा समजूतदारपणा आपणही दाखवायला हवा आणि आपण दाखवतोच आहोत, पण थोडा पेशन्स अजून बाळगा. हे सगळं नक्की निवळणार आहे आणि ह्यातनं आपण सगळे नक्की बाहेर पडणार आहोत. आता एक शेवटचे 2-3 प्रश्न मी घेते. तुम्हाला आवडलेली एकांकिका हे झालंय. कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यावी आवडेल तुम्हाला? वैभव, मला कोकण खूप आवडतं, त्यामुळे कोकणात मी कधीही जाऊ शकते, कितीही वेळ रमू शकते. हिमालय मला खूप आवडतो. मी मला असं नेहमी वाटतं की हिमालयात एकदा जाऊन आलं की तो पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलवतो आणि त्यामुळे मला हिमालय आवडतो आणि मला युरोप आवडतो. सो मला युरोपला जायला सुद्धा आवडेल. ही माझी 3 डेस्टिनेशन्स आहेत की जी मला खूप आवडतात.
सॉरी संदीप, मी तुझी आत्ता फरमाईश पूर्ण नाही करू शकत आहे, पण थँक्यू सो मच. तुमच्या क्लासमध्ये ट्रेनिंग घेतली सकाळ इंटरनॅशनल आणि न्यू प्रोजेक्ट. सचिन सॉरी, तुमचा प्रश्न नीट नाही लिहिला आहे, मला कळत नाही आहे, पुन्हा पाठवा प्लीज. मी बरी आहे, थँक्यू आनंद, थँक्यू नीता, हाय राहुल. तुम्ही मालिका पण करा. हो नक्की करणार. गाणं आता मी गायले, पुन्हा एकदा बघा. त्याच्यानंतर ओंकार साधना चालू केल्या, त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी सुद्धा बघते आता मिलिंद दादाकडनं, मीही शिकते आहे. आणि मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण हे तुम्हाला हेल्पच करतं, तुम्हाला मदतच करतं, आणि तुम्ही त्यातनं शिकता आणि त्याचा तुम्हाला फायदाच होतो. त्यामुळे कधीच कुठलं शिक्षण वाया जात नाही. त्यामुळे या पद्धतीने आज आपण घरी बसून सुद्धा आपल्याला हे काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे, तर हा खूपच छान उपक्रम आहे आणि मी तो पाहते आहे. तुम्ही सुद्धा नक्की पहा आणि स्नेहबंधला त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप त्यांचे धन्यवाद. लुकिंग ब्युटिफुल ॲज युजुअल, थँक्यू. वी मिस यू ऑन टेलिव्हिजन. येस, नक्कीच लवकरच भेटूया अशी मीही आशा करते. काहीतरी चांगलं येऊ दे, नक्की तुमच्यापर्यंत या माध्यमातून येईन. खूप वेळ झाला, छान चाललंय. थँक्यू सुंदर, थँक्यू सुंदर, सुंदर अप्रतिम, खूपच सुंदर, थँक्यू, छान अप्रतिम. वा, आता मी एक शेवटचा प्रश्न घेणार आहे. मुलांना नाट्यशिबिरात शिकवायला आवडेल का? हो आवडेल, मी शिकवतेच आणि का नाही आवडणार, नक्की आवडेल. एखादा छान प्रश्न. मला वाटतं आता बऱ्यापैकी तेच प्रश्न आहेत. फिटनेस फंडा काय आहे? आणि फिटनेस फंडा मी वाटते का बघून फिट फिट आहे. पण आत्ता सध्या विचाराल तर एवढाच आहे की घरातली कामं करणं आणि रोज 20 मिनिटं व्यायाम करायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि माझा मुलगा, माझा नवरा आणि मी, आम्ही तिघही करतो. पण मला असं नेहमी वाटतं की व्यायाम, चांगलं डाएट या गोष्टी तर करायलाच पाहिजेत, पण हेल्दी असणं हा आपला एम पाहिजे. बारीक होणं, सुंदर दिसणं हा एम नसून आपण हेल्दी राहणं हा आता आपला एम असला पाहिजे. म्हणजे मला सगळ्यांसाठीच हे वाटतं आणि माझ्यासाठीही मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये काम करताना आपण चांगलं दिसणं नक्कीच अपेक्षित असतं, पण त्याहीपेक्षा आपण हेल्दी असणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीने काम केलं जातं, ज्या पद्धतीने शूटिंग आवर्स असतात, त्याच्यासाठी हेल्दी राहणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला खूप काळ टिकायचं असेल तर. त्याच्यामुळे हेल्दी राहण्याचा प्रयत्न करते. फिटनेस यायचा आहे अजून मला, माझाही प्रयत्न आहे. काही चांगल्या टिप्स असतील तर मला द्या. फक्त मी एक सांगेन, सगळ्यांचं खूप ऐकू नका, स्वतःचं जे वाटतं ते करा, जे कराल ते नियमितपणे करा, एवढंच आहे, बाकी काही नाही. ओके ओके, सो मला असं वाटतं की आता आपण थांबूया. पुन्हा एकदा स्नेहबंधचे मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली. आणि त्यानिमित्ताने आज मी खरं सांगू का, मी FB वर पहिल्यांदा लाईव्ह सेशन केलं आहे, त्यामुळे आय होप की मी काही फार चुकले नाही आहे आणि चांगलं झालं असावं. तुम्ही सगळेजण आलात, माझ्याशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा घरी आहात, कंटाळला असाल तरीसुद्धा मेडिटेशन करा, चांगला विचार करा, शासनाला प्रशासनाला मदत करा, त्यांचं ऐका. आणि एखादी गोष्ट जर आपल्याला चांगली करता येत नसेल तर निदान काही वाईट पसरवू नका, निदान त्याच्यामध्ये तरी आपला वाटा नसावा. त्यामुळे सुजाण, सुसंस्कृत आणि सुशिक्षित असल्यासारखे वागा. आणि ही सुद्धा वेळ जाईल आणि हे सगळं निवळेल आणि आपण सगळे ह्याच्यातनं सुखरूप बाहेर पडू, हा विश्वास बाळगा. आणि पुन्हा एकदा लवकरच भेटू. आणि ज्यांना कोणाला उत्तरं माझी राहिली असतील, कोणाच्या फरमाईशी मी पूर्ण करू शकले नसेल, तर त्यांनी मला मधुरा वेलणकर साटम या माझ्या पेजवर नक्की मला मेसेज पाठवा, मेसेंजरवर पाठवा, मी तुम्हाला नक्की उत्तरं देईन. पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू, काळजी घ्या, हेल्दी राहा आणि कृपया कुठलीही निगेटिव्हिटी पसरवू नका. धन्यवाद, बाय.